आईला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा. जात नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. नगर परिषदेतील कारभार चालतो नगरसेविकेच्या पतीच्या तालावर. विरोधी पक्षातील नगरसेवक उमेद सावंत यांनी केला पोलखोल. जात नगर परिषदेत सत्ताधारी पक्षातील मंडळींचा मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे विरोधी पक्ष नगरसेवक उमेश सावंत यांनी केला आहे. नुकत्याच घेण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेबाबत सावंत यांनी जोरदार आक्षेप घेतला. 27 विषयांवर घेण्यात आलेली सभा अवघ्या 10 मिनिटात आटोपण्यात आली. त्या बैठकीसाठी प्रत्यक्षात निवडून गेलेल्या नगरसेविका उपस्थित नसून त्यांचे पती या सभेसाठी उपस्थित असल्याचे पुरावे सावंत यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केले. अनधिकृत बैठक घेणारे अधिकारी व पदाधिकारी यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करत सुरू असलेल्या मासिक बैठक रद्द करण्याची मागणी केली. नमस्कार, मी उमेश सावंत, नगरसेवक जत नगर परिषद. जत नगर परिषद ही आजपर्यंत वेगवेगळ्या भ्रष्टाचार किंवा अनागोंदी कारभारासाठी कुप्रसिद्ध आहे. अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही चौकशीमध्ये समोर आणले. कोट्यावधीचा भ्रष्टाचार याआधी उघडकीस आला आहे, तर आणखीन एक भोंगळ कारभार या जतकरांच्या समोर आणावा म्हणून मी आज इथं तुमच्या समोर आलोय. जत नगरपालिकेची जवळजवळ 1-8 महिन्यामधून ही दुसरी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेली ही मीटिंग आहे. तर नुकतीच ही मीटिंग पार पडली. या मीटिंगसाठी एकूण ह्या जत नगर परिषदेनं असे 27 विषय वेगवेगळे घेतले होते आणि या 27 विषयावर माननीय मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी एक स्वतःचं निवेदन असं 5 पानांचं हे निवेदन ह्या मीटिंगसाठी त्यांनी दिलं होतं. वास्तविक हे जर का 5 पानांचं निवेदन जर वाचायचं म्हटलं तर जवळपास 1.5 तास लागेल, इतकं मोठं हे त्यांनी निवेदन दिलंय. आणि ह्या 27 विषयांवर चर्चा ह्या मीटिंगमध्ये होणं गरजेचं होतं, परंतु अशी कुठलीही चर्चा या मीटिंगमध्ये झाली नाही. जत नगर परिषदेची सदस्य संख्या 20 आणि प्लस 2 स्वीकृत नगरसेवक असे 22 सदस्य संख्या आहे. गणपूर्ती होण्यासाठी किमान निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक सभेसाठी उपस्थित असणं गरजेचं आहे, परंतु मीटिंगला फक्त 7-8 सदस्य उपस्थित होते आणि या सदस्य संख्येवरच ही मीटिंग आम्ही सांगत होतो की ही गणपूर्ती होत नाही, पण त्यांनी कुठलंही न ऐकता ही मीटिंग चालू केली. या मीटिंगसाठी नगराध्यक्षा 11:10 सभागृहात आल्या आणि मीटिंग चालू झाली. 27 विषयावर चर्चा होणं गरजेचं होतं आणि मीटिंगच्या सुरुवातीला मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून इतिवृत्तांत वाचून कायम करणं आवश्यक होतं, परंतु असं काही घडलं नाही. या 27 विषयाची फक्त विषयाचे 2 शब्द वाचले की त्यांच्यातला एक सदस्य म्हणत होता की चला कळलं आम्हाला विषय, चला मंजूर असे करून जवळजवळ फक्त 10 मिनिटांमध्ये हे 27 विषय संपवले आणि बहुमतानं मंजूर म्हणून सांगितलं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या मीटिंगसाठी सदस्य होते साधारण 7-8 उपस्थित आणि ह्या उपस्थित सत्ताधारी सदस्यापैकी प्रभाग 8 नगरसेविका सौ भारतीताई जाधव ह्या आहेत, परंतु यांच्या ठिकाणी त्यांचे पती प्रवीणदादा जाधव हे या मीटिंगला उपस्थित होते आणि प्रभाग क्रमांक 2 नगरसेविका सौ गायत्रीदेवी शिंदेताई यांचे पती सुजय उर्फ नाना शिंदे हे उपस्थित होते. याचा पुरावा आपल्यासमोर सादर केलेला आहे.
या मीटिंगला वास्तविक मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई साहेब हे हजर होणं आवश्यक होतं, परंतु ह्या ऑनलाईन व्हिडिओच्या कॅमेऱ्याच्या समोर मुख्याधिकारी साहेब मला तर दिसले नाही. मी स्वतः मुख्याधिकारी साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर या, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत असं मी त्यांना वेळोवेळी बोललो, परंतु कॅमेऱ्याच्या समोर मुख्याधिकारी साहेब आलेले नाही आहेत. मला असं कळतंय की मुख्याधिकारी साहेबांचं तसं विचार केला तर मुख्याधिकाऱ्याचं दालन हे जतच्या नगरपालिकेमध्ये आहे, परंतु मुख्याधिकारी साहेब या दालनात कमी बसतात. आणि आमची जी सांगली रोडला पाण्याची टाकी आहे, त्या टाकीला तिथे 2-3 खोल्या आहेत, तर त्या खोल्यामध्ये बसून मुख्याधिकारी साहेबांचा कारभार चालतो. ते कुणालाही सदासजी भेटत नाहीत, आमचा फोन ते घेत नाहीत. त्यांना जरी फोन केला तरी मी कामात होतो म्हणून सांगून फोन उचलायचं टाळायचं आणि एखादा मेसेज करायचा, याच्या पलीकडे मुख्याधिकारी साहेब करत नाहीत. मग असं का करतात? आता ह्या मीटिंगवरून काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. जतकरांनो, वेळोवेळी मी ह्या तुमच्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या समोर ह्या जत नगरपालिकेचा कारभार आणला आहे, तर आज सुद्धा हा इतका अनागोंदी प्रकार, म्हणजे मीटिंगमध्ये आम्ही विरोधक आहे आम्ही बोलायचं नाही, तर सत्ताधारी नगरसेवकांचे जे काही पती आहेत त्यांनी त्या मीटिंगमध्ये सहभाग घ्यायचा, याच्यासारखा दुर्दैवी आणि अनागोंदी कारभार काय वेगळा आहे म्हणायचा. आणि याच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे गाजले, काही चौकशा झाल्या, कोट्यावधींचा वसुली म्हणजे कोट्यावधी रुपयांची वसुली त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेली आहे, अजून सुद्धा जिल्हाधिकारी साहेब त्याकडे लक्ष देत नाही आहेत. त्या सत्ताधाऱ्यांना एकंदरीत पाठीशी घालायचं काम ह्या अधिकाऱ्यांच्याकडून चालू आहे. ह्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही सर्व नगरसेवक या पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे याची तक्रार आम्ही करणार आहोत. आणि झालेली मीटिंग ही रद्द झाली पाहिजे, आणि अशा पद्धतीनं ज्यांनी मीटिंग घेतली त्यांच्यावर सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि मीटिंगचे जे काय अधिकारी होते उपस्थित ह्या सगळ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि कारवाई झाल्याशिवाय गप बसणार नाही एवढंच या ठिकाणी मला जतकरांना सांगायचं आहे. तर लवकरात लवकर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ह्या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घालून योग्य त्या कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत. यावेळी सावंत यांनी मुख्याधिकारी मनोज देसाई यांच्यावरती टीका करत मुख्याधिकारी नगरसेवकांना विश्वासात घेत नसून टोलवा टोलवीत करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. जॉकेश अदाटे, जत. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.